किया है? आई तो आठवा फ्रीज मध्ये एक ना एक पिशवी प्रत्येकाला त्याच मार्गाने जायची. त्याची पिशवी फक्त वेळ काढते तसा रोशन माझ्यासाठी नाविन्य नाहीये. खूप हाशी माझ्या खूप हसणं बोलणं. एका टायमाला तर आम्ही बांद्र्याला कार्यक्रमाला गेलो. आता कार्यक्रमामध्ये बाजूला बसला मला म्हणत मम्मी तुझ्या सगळं फोटो काढायचं काय बापू फोटो अशोक मी आणि रोशन तिघांचे फोटो माझ्याकडे आजी आजरावर फोटो आहे. जास्त काय बोलत नाही पण रोशन सरपाळ हा प्रामाणिक मुलगा होता चांगला मुलगा होता. त्याला मी जवळून पाहिलं जे काय मनात आलं ते फडकत बोलणं. मग कुणाला राग वाटून बोलतो तो काय त्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि आज त्याच्या या जनधन निधीच्या कार्यक्रमामध्ये मी देखील उपस्थित आहे. मी आपल्या समोर एक गीत सादर करीत आहे परंतु माझं परिवर्तन कला महासंघ या महासंघाच्या वतीने आणि सर्व कला कलावंतांच्या वतीने रक्षा सत्पाळांना मी आदरांजली अर्पण गीताला सुरुवात करीत आहे. सर्वप्रथम रोशनचा मोठा भाऊ राकेश सरपाळ याच्या वतीनं सत्र भेट आली आहे. धन्यवाद. जय आणि तसल्या प्रसंगाबद्दल मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे जिवंत आहे ही बाबासाहेबांची माझ्यावरती कृपा मला देईल गीत सादर करीत आहे. यांनी खूप चांगली चांगली गीत लिहिली विद्रोही गीत लिहिली जशी रोशननी विद्रोही गीत लिहिली माझ्याकडे बरीच गीत आहे. पण सोपानांना कोकाटे यांनी आयुष्य खर्च केलं आणि त्यांचे त्यांचे बरीच गाणी अशी अजरामर झाली. त्यापैकी एक गाणं मी आपल्या समोर सादर करीत आहे. माझ्या जीवनाच सार्थक झालं. मुलगा झाला की पण मी तर मुलगा होत मुलीने सांगितलं आईला एक त्या मुलांना ती मुलं चांगले आई बाबाच्या पोटी जन्माला येत आहे चांगल्या घराण्यात जन्माला येत आहे.
ती मुलं जी मुलं वाया जातात तशा मुलांबद्दल मी म्हणत आहे या गीतातून एक उपदेश देत आहे लक्ष Thank you.
राजा माऊली जीनी खूब खूब आभार मानते अशी तू मावशी मदतीला मिळाली अशी अपेक्षा करते मामाचा मुलगा माझ्या वाजला
किडनी खराब झाले म्हणले फक्त नाही निमोनिया झाला म्हणून ऍडमिट केलं तर त्याच्या किडनी खराब सांगितलं आणखी किडनी खराब सांगितल्याच्या नंतर पुन्हा काय 2 दिवसांनी रिपोर्ट काय आला कोरोना झाला पॉझिटिव्ह आणि तिसऱ्या दिवशी प्रिन्सिपल होता हृदय का हा आता राजकारण चाललंय आणि राजकारण इतकं भयानक आहे की यांना बाबासाहेब आंबेडकर या भारत देशामधून संपवायचं आहे हे मोठं षडयंत्र चालू आहे आणि म्हणून आपण सतर्क राहायला पाहिजे आणि आपण जर सतर्क नाही राहिलो आपण जर गाफील राहिलो तर उद्याच्या काळात भयानक येणार आहे पाच तारखेला मला राम मंदिर कशाला संविधान राजकारण आपण जातीने उपस्थित लक्षपूर्वक याच्यामध्ये आपण राहिलो पाहिजे आपण जर गाफील राहिलो तर आपला उद्याचा काळ हा एकदम भयानक आहे Thank you.
नाव आहे ना आता बोलतो चालत नाही त्याचं पालन करा बरोबर स्वामी या तिन्ही जगाचा विजय डंबाळे या दोघांना ही 100 रुपयाची भेट आली आपल्याला भरपूर गाणे रेकॉर्डिंग केले तिथून पुढे माझी मारायची आधी माहिती करा